नमस्कार, ॲडवोकेट विशाल ओवाळ पुन्हा एकदा आपल्याला सायबर फ्रॉडविषयी माहिती देण्यासाठी आलेलो आहे. सायबरमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन फ्रॉड या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यामधलाच एक नवीन प्रकार जो सध्या लेटेस्ट चालू आहे, ज्यामध्ये महिलांना टार्गेट केलं जातं आहे. घरगुती ज्या महिला आहेत किंवा ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत यांना एक्स्ट्रा इन्कमच्या दृष्टिकोनातून हा फ्रॉड चालू आहे. यामध्ये काय होतं की आपल्याला टेलिग्राममार्फत किंवा व्हॉट्सअपमार्फत आपल्याला एक इन्फॉर्मेशन येते आणि त्यामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला काही सर्वे करायचा आहे, यूट्यूबचे व्हिडिओज बघायचे आहेत किंवा इतर कुठल्याही प्रकारचा सर्वे असेल, तो सर्वे केल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की घर बसल्या जर आपल्याला फक्त लाईक करायचं आहे किंवा त्याच्यावर काही कमेंट टाकायची आहे अशा पद्धतीचा सर्वे करायचा आहे आणि त्याचे जर आपल्याला पैसे मिळणार असेल तर आपण का करू नये, अशा उद्देशाने महिला त्या ठिकाणी ते जॉईन होतात. सुरुवातीला ते 100, 150, 200 अशा पद्धतीने रुपये तुम्हाला ते ट्रान्सफर करतात. जेव्हा एकदा तुमचा विश्वास संपादन केला जाईल त्यानंतर ते तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतात आणि त्यानंतर ते टेलिग्राममार्फत तुम्हाला ती माहिती पुरवतात. टेलिग्राममार्फत एखादी रिसेप्शनिस्ट येते, ती तुम्हाला त्या सर्वेबद्दल माहिती देते आणि सांगितलं जातं की जर हा सर्वे पेड सर्वे आहे, या पेड सर्वेमध्ये जर तुम्ही 1000 रुपये जर टाकले तर तुम्हाला 30% एक्स्ट्रा रक्कम त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही 1000 रुपये जर इन्व्हेस्ट केले तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 1300 रुपये रिटर्न मिळतील. अशा पद्धतीने महिलांना आमिष दिलं जातं, महिला त्या आमिषाला बळी पडतात. सुरुवातीला पैसे आपण दिले तर त्या ठिकाणी तुमचं एक अकाउंट ऑनलाईन क्रिएट केले असं दाखवलं जातं आणि तुमचे 1300 रुपये त्या ठिकाणी जमा आहेत अशा पद्धतीने दाखवलं जातं. आपल्याला असं वाटतं की अरे आपण हा छोटासा सर्वे केला आणि आपले पैसे जमा झालेत, तर आपण त्यानंतर पुढच्या टास्कला जातो आणि पुढच्या टास्कला मग ती रक्कम वाढत जाते. कधी 2000, कधी 5000, कधी 10000 अशा पद्धतीने बऱ्याच महिला त्या ठिकाणी अडकत जातात आणि जवळपास म्हणजे फक्त 1000 रुपयांचं नाही तर 1,00,000 रुपयांमध्ये सुद्धा हे फ्रॉड झालेले आहेत. महिलांचे जे पैसे आहेत त्यामध्ये गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी महिलांकडे स्वतःकडे पैसे नसताना ते इकडनं तिकडनं कोणाकडे नातेवाईकडून, मित्राकडून, मैत्रीकडून पैसे घेतात आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि नंतर ज्या वेळेस आपल्या त्या स्क्रीनवर दिसत राहतं, आपल्यासारखे इतर बरेच मंडळी त्या ठिकाणी ऑनलाईन आलेले असतात, त्यापैकी त्यांचीच मंडळी भरपूर असतात आणि ती आपल्याला फसवत असतात. आपल्याला दिसतं की ऑनलाईनमध्ये बरीच लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. आपले जर सपोज 50,000 रुपये जमा झाले तर काही म्हणण्याचे 1,00,000 झालेले आहेत. मग आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्याही पुढे गेलो पाहिजे आणि आपण इन्व्हेस्ट करत राहतो. जसं जसं आपण पैसे टाकत जाऊ तसे तसे ती रक्कम वाढत जाते आणि जेव्हा कधी तुम्ही त्यांना सांगाल की आता आम्हाला हे पास करायचं, आता इथे पुढे आम्हाला नको आहे, तर ते सांगतात ठीक आहे, पुढचा एक टास्क तुम्हाला फायनल कम्प्लीट करावा लागेल. तो टास्क कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पैसे रिटर्न मिळतील. म्हणून शेवटचा टास्क म्हणून आपण जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो तर ते पैसेसुद्धा आपल्याला रिटर्न मिळत नाही, ते पैसेसुद्धा जातात. अशा पद्धतीने 1,00,000 रुपयांमध्ये महिलांचं जे काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, बऱ्याच केसेस समोर आलेल्या आहेत. सायबर पोलीस स्टेशनमध्ये या केसेस जमा झालेल्या आहेत. जेव्हा कधी अशा पद्धतीने तुम्हाला कोणाचा मेसेज येईल तर कृपया ऑनलाईन फ्रॉड असल्यामुळे सर्वेच्या बाबत माहिती घ्या. ज्यावेळी तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायला सांगितलं जातं त्यावेळी समजायचं की हे फ्रॉड आहे. ज्या ठिकाणी फ्री आहे ते तुम्हाला पैसे मागत नाहीत, त्यामुळे पैसे मागितले तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत 1 रुपया इन्व्हेस्ट करू नका, तुमचे पैसे जातील. असं झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे पैसे गेलेले आहेत अशा वेळी एक 1/2 तासामध्ये तुम्हाला ऑनलाईन कंप्लेंट करायची आहे. एकतर तुम्ही 1930 या नंबरवर फोन करून माहिती कळवू शकता किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन जो काही फ्रॉड झालेला आहे त्यासंदर्भात माहिती द्या. अन्यथा जवळच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही ती माहिती देऊ शकता. जर तुम्ही लवकरात लवकर माहिती दिली तर तुमचे पैसे रिटर्न येण्याचे चान्सेससुद्धा असतात. हे पैसे रिटर्न घेताना तुम्हाला एखाद्या वकिलामार्फत कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल प्रॉपर्टी रिटर्नचा आणि त्यानंतर कोर्टाची ऑर्डर घेतल्यानंतर ती पोलिसांना द्यायची आहे. मग पोलीस ती ऑर्डर बँकेच्या नोडल ऑफिसरला पाठवतात आणि नोडल ऑफिसरला रेग्युलर फॉलोअप ठेवल्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात. परंतु यामध्ये एकदा पैसे गेले तर परत येण्याचे चान्सेस फक्त 1-2% असतात, कारण हे टास्क रोजच्या रोज ते कधी सकाळी असतं कधी संध्याकाळी असतं, त्यामुळे विदिन 1/2 आवर आपण कंप्लेंट करणं खूप कठीण होऊन जातं. आणि जरी सपोज आपल्या तक्रारीवरून जर ती अमाऊंट फ्रीज केली गेली बँकेतर्फे तरीसुद्धा आपल्यासारखे 1000 लोक त्या ठिकाणी बळी पडलेले असतात आणि ते प्रत्येकजण कोर्ट ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी क्लेम करतात आणि क्लेम केल्यानंतर मग समजतं की एखाद्या अकाउंटला 5,00,000 रुपये बॅलन्स आहे परंतु त्या ठिकाणी 1,00,000 रुपयांमध्ये क्लेम आलेला आहे. मग अशा वेळेस बँकांच्या नोडल ऑफिसरला सुद्धा प्रश्न पडतो की हे पैसे कोणाला द्यायचे. त्यामुळे आपण सावधानगी बाळगायची आहे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अशा फसवेगिरीला बळी पडायचं नाही आहे. मी ॲडवोकेट विशाल ओवाळ नेहमी
लोकांच्या माहितीकरिता अशा पद्धतीची माहिती देत असतो. जर लोकांना सायबर फ्रॉडच्या संदर्भात आणखी काही माहिती असेल हवी असेल तर तुम्ही कृपया मला संपर्क करू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही कमेंट टाकू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9823034332 98230 34332 हा माझा नंबर आहे. धन्यवाद.